नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पीठ पेरून कांद्याच्या पातीची भाजी कशी करायची ते बघतो. तर इथे कढईमध्ये एक चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरं व्यवस्थित फुललं पाहिजे. यामध्येच हिंग चिमूटभर, त्यानंतर एक चमचाभर लसूण, साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कुठल्याही पालेभाजीत लसूणचा फ्लेवर खूप छान लागतो. लसूण हलकासा आपण परतून घेऊयात. तर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर हा जो कांदा आहे, कांद्याची पातमध्ये जो कांद्याचा भाग असतो, हा भाग मी कापून घेतला आणि त्याचबरोबर पात इथे कापून स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेली आहे. लसूण थोडासा रंग आला की आपण कांदा घालूयात. तर कांद्याची पात कट करताना सुरीने जर ती कट केली तर ती कट करायला थोडीशी क्लिष्ट जाते. ती प्रोसेस इझी करण्यासाठी तुम्ही जर तुमची किचनची कैची असेल, सिजर असेल, तर त्याने पटापट कांद्याची पात कट केली जाते. माझ्याकडे आत्ता खरं दाखवायला नाही आहे कांद्याची पात, कारण मी सगळीच चिरून ठेवली इथे. पण कैचीने ती पटकन आणि व्यवस्थित चिरून होते, कापली जाते. लसूणला मस्त रंग आला आहे. आता हा बारीक चिरलेला कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट. लाल तिखट थोडंसं जास्त घालायचं, कारण आपण यामध्ये बाकी काहीच मसाला नाही घालतो. एखाद मिनिटभर आपण फक्त परतून घेऊया. हा मसाला व्यवस्थित परतून झाला की यामध्ये ही बारीक चिरलेली कांद्याची पात घालूयात. आता ही कांद्याची पात व्यवस्थित आपण परतून घ्यायची 4 ते 5 मिनिट. शिजली पाहिजे व्यवस्थित. तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करू शकता. त्याचबरोबर खाली एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल आणि तिथेच पुढे बेल आयकॉन दिसेल. ते दोन्ही तुम्ही जर क्लिक केलं तर या रेसिपीचं मेल तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. त्याचबरोबर या रेसिपीज तुम्ही जर घरी करून बघत असाल तर रेसिपी झालेली झाली की पटकन फोन उचलायचा, फोटो काढायचा आणि या रेसिपी तुम्ही मला पाठवू शकता madhurasrecipe@gmail.com किंवा आमचं जे फेसबुक पेज आहे मधुराज रेसिपी यावर. यामध्ये आपण मीठ घालूयात चवीपुरतं, मिसळून घ्यायचं आणि कांद्याची पात व्यवस्थित शिजत आली की मग आपण बेसन घालूयात. या ठिकाणी ही कांद्याची पात व्यवस्थित शिजली आहे. खूप वेळ नाही लागत, 1-5 मिनटात व्यवस्थित शिजते ही भाजी. आता आपण यामध्ये डाळीचं पीठ घालायचं, साधारण 1 कप. मिसळून घ्यायचं मस्त. आता मध्यम आचेवर, अगदी मध्यम नाही मंद आचेवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपल्याला हे कांद्याची पात शिजवून घ्यायचे. हा जो बेसनचा कच्चेपणा असतो किंवा त्याचा जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे. या ठिकाणी कांद्याचे पात मंद आचेवर मी जवळजवळ 10 मिनिट वाफवून घेतली आहे. गॅस बंद करूयात. मस्त, तुम्ही बघू शकता हे बेसन व्यवस्थित असं सेपरेट झालं आहे. आधी जसं चिकट गोळा झाला होता तसं नाही आहे, व्यवस्थित असं मोकळं मोकळं झालं आहे. मस्त. आणि आपल्या इथे या ठिकाणी कांद्याची पात पीठ पेरून तयार आहे. ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर छान लागते, त्याचबरोबर साईड डिश म्हणून भाताबरोबरही अप्रतिम लागते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही जर घरी करून बघितली तर पटकन फोटो काढा आणि मला तो फोटो व्हॉट्सॲप किंवा फेसबुक पेजवर किंवा ईमेल, जसं की madhurasrecipe@gmail.com पाठवू शकता. त्याचबरोबर तुम्ही लाईकही करू शकता, कमेंटही करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.